सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सोबत केदार दिघे सर, काय सांगाल आजच्या अधिवेशनात? आपल्याला आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ठाकरे हे नाव आलं की ऊर्जा येते, आणि तीच ऊर्जा घेण्याकरता या अधिवेशनाकरता महाराष्ट्रावरचे शिवसैनिक सगळे वरिष्ठ पदाधिकारी महत्वाचे पदाधिकारी हे उद्धव साहेबांचा विचार ऐकण्याकरता आणि पुढची वाटचाल ठरवण्याकरता हे इकडे सगळे जमलेले आहेत। यशस्वी वाटचाल ही आपल्याला काल सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, ज्या पद्धतीच्या नोटिसेस बजावल्या, त्याच्यावरून आपल्याला समजून येतं की कशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण गेले 1.5 वर्ष चाललेलं आहे। या 1.5 वर्षाच्या काळाच्या अगोदर ज्या पद्धतीचं उद्धव साहेबांनी योग्य त्या पद्धतीने महाराष्ट्राची काळजी घेतली, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांची काळजी घेतली, त्याच्या बाबतीत त्यांचं कौतुक किती केलं गेलं हे उभ्या जगाने बघितलेलं। मला असं वाटतं असाच मुख्यमंत्री हा सगळ्यांना अपेक्षित आहे। आणि काल ज्या पद्धतीने जे वंदनीय बाळासाहेबांनी वंदनीय दिघे साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं, त्या स्वप्न जे आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या माहितीसाठी सांगतो की पहिली चांदीची वीट ही अयोध्येला सन्माननीय वंदनीय आमच्या गुरुवर्य धर्मवीर रानदिघे साहेबांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली, आणि काल आपलं स्वप्नपूर्ती होताना आपल्या सगळ्यांना दिसलं। पण हे जसं उद्धव साहेब बोलले की कालची स्थापना झाली, आजचा तो इव्हेंट झाला, पण याच्या पुढची वाटचाल ही रामराज्याकडे खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे आणि तीच अपेक्षा। मात्र या संपूर्ण अधिवेशनावर नितेश राणे म्हणताय की नाशिक मध्ये जे सगळे जमले ते जिवंत मुद्दे आहेत। मला असं वाटतं कोणाच्या टिप्पणीला कितपत उत्तर द्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना व्यवस्थित माहिती आहे। ज्यांची काडीमूळ किंमत कधी राहिली नाही, अनेक पक्ष ते फिरले। मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता एकमेकांवरती राजकीय टिप्पणी करत असताना आपली पात्रता ही ओळखली गेली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने बोललं पाहिजे अशी माझी त्यांना सूचना। साहेबांनी भाषणात सांगितलंय की तुम्ही जय श्रीराम म्हणून फक्त हिंदू होत नाही, आणि संपूर्ण आपण बघतोय की फक्त एका भगव्यासाठी तुम्ही एका भगव्याचे चार तुकडे करताय, यावर काय सांगा? नक्कीच आपण बघाल की जिकडे अध्यात्म येतं तिकडे राजकारण येता कामा नये। या मताचे सन्माननीय दिघे साहेब होते, बाळासाहेब होते, वंदनीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत आणि आम्ही सगळेच आहोत। पण महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांचे, शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। आपण बघितलं असेल की मराठा आरक्षण घेण्यासाठी मराठा नागरिक, आपले लोक, आपले बांधव हे किती प्रयत्न करतात, आणि प्रत्येक वेळेला फक्त आश्वासनाची खिरापत त्यांना दिली जाते। खऱ्या अर्थाने हे जे करायला पाहिजे ते प्रशासन करत नाहीये, ते आजच्या दिवसात जे राज्य सरकार करत नाहीये। आश्वासन देत देत या लोकांनी 1.5 वर्ष खेचलं, त्यांची परफेड जी करायला पाहिजे होती, परफेड करायला पाहिजे होती, पण ती केली जात नाही। मला असं वाटतं लोकांना फक्त चुना लावण्याचं काम हे सरकार करतं। अधिवेशन संपूर्ण आपण बघतोय, या अधिवेशनाकडे संपूर्ण विरोधकांचं लक्ष आहे। या अधिवेशनातून विरोधकांना काय इशारा द्यायचा? मला असं वाटतं इशारा उद्धव साहेब जो द्यायचा तो द्यायचा ते देतातच आहेत। संध्याकाळची आज जाहीर सभा आहे, उद्धव साहेब योग्य ते मार्गदर्शन या महाराष्ट्राच्या नागरिकांना करतीलच, पण त्यांचा आदेश हा आज त्यागत शिवसैनिकांनी जसा वंदनीय बाळासाहेबांचा पाळला, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर रानदिघे साहेबांचा पाळला, तसाच त्यांचा आदेश, आदित्य साहेबांचा आदेश हा आमच्यासारखे शिवसैनिक हे सदैव पाळत राहतील। ज्यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे ते गद्दारी करू शकत नाही, आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची गोडधोड ही यशस्वी पद्धतीने कशी करता येईल, महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा होईल, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा, शेतकऱ्यांचा कशा पद्धतीचा उत्कर्ष करता येईल याच्याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असेल। एकंदरीत आपण बघतोय की ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे ते कधीही गद्दारी करू शकत नाही असे यावेळी केदार दिघे यांनी म्हटलं। जागर जनस्थानसाठी शुभमूर्ती पाटील।